नमस्कार, मी केशव भागवत झुंजारण्यात आला आयु चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस. UPSC चा निकाल जाहीर. श्रुती शर्मा देशातून पहिली. टॉप 10 मध्ये 4 मुलींनी मारली बाजी. कोरोनामध्ये अनाथ झालेल्या मुलांना पंतप्रधानांची भेट. अनाथ नाही, मां भारतीय तुमच्या सोबत, पंतप्रधान नरेंद्र मोदी. नेपाळमध्ये विमान अपघातात 22 प्रवाशांसह ठाण्यातील 4 जणांचा मृत्यू. हिमालय पर्वतीय क्षेत्रात घडली दुर्घटना. राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल होणार. पायाचं दुखणं वाढल्यामुळे शस्त्रक्रिया होण्याची शक्यता. नारायण राणेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. बंगल्याचं प्रकरण, CRJ उल्लंघन प्रकरणी नोटीस. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, अख्खा पक्ष घेऊन दर्शनाला येईल. सुप्रिया सुळेंची तुळजाभवानी चरणी प्रार्थना. भाजपाने संभाजीराजेंची कोंडी केली, शिवसेनेचा हल्ला बोल. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर तणावपूर्ण वातावरण. माणसामध्ये 1 IG आणि 2 SSP तैनात. आणि भाजपकडून पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांची उमेदवारी अर्ज दाखल. 3 उमेदवार निवडून येतील. देवेंद्र फडणवीस. आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर. मागील 2 वर्षांमध्ये कोविडमुळे रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक सोहळा मोजक्याच शिवप्रेमीमध्ये करण्यात आला. यंदा निर्बंध हटवले गेल्याने बीड जिल्ह्यातून पायी शिवप्रेमी रायगडावर जाणार आहेत. आज बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय शिवराज्य अभिषेक महोत्सव समितीमार्फत ही माहिती देण्यात आली. धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची, जागर शिवशाहीचा, स्वराज्य इतिहासाचा या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गाराज रायगड च्या वतीने युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळेस अत्यंत भव्य दिव्य हा सोहळा होणार आहे. महाराष्ट्रातून सर्वात जास्त बीड जिल्ह्यातून जास्तीत जास्त शिवभक्त तिथं जा नेण्याचा आणि स्वयंस्फूर्तीनं जाणार आहेत असं आम्ही आज प्लॅनिंग केलेलं आहे. जाणता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड. परळीतील वैद्यनाथ कारखाना वारसा हक्काने मिळाला, मात्र लोकनेत्याकडूनच या कारखान्याला भगदाड पडला आहे. कारखान्याने शेतकऱ्यांचे अद्यापही पैसे दिले नाहीत असे सांगत येणाऱ्या निवडणुकीसाठी पैशाची बचत सुरू असल्याची टीका मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडेवर केली. शेतकऱ्यांनी आशीर्वाद दिला तर मी वैद्यनाथ साखर कारखाना नव्याने चालून दाखवेन असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. आज 3-3 महिने मे महिना उजळला तरी सुद्धा पेमेंट या ठिकाणी मिळालं नाही. आणि जे मिळालंय मला कळालं, आजचा कार्यक्रम आपला इथं जाहीर होणार आहे, भाषण होणार आहेत म्हणून मागच्या 2 दिवसांमध्ये फेब्रुवारीच्या काहीतरी 10 तारखेपर्यंत पेमेंट काढले, ते बी 1500. आम्ही किरायानं घेऊन FRP पेक्षा 50 रुपये जास्त द्यायलो. आणि इथं झुंजारनेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड. बीड नगर परिषदेचे वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी उत्कर्ष गुट्टे यांची अखेर बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीनंतर आम आदमी पार्टीसह सर्वसामान्य बीडकरांनी नगर परिषद बाहेर तोफा वाजवून आणि पेढे भरवत आनंद साजरा केला. त्यांच्या कार्यकाळात अनेक कामात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. अनेकांकडून त्यांच्या निलंबनाची मागणी केली जात होती. आज अखेर यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी उमेश ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली. झुंजारनेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड. जिल्ह्यात आत्महत्येचं सत्र सुरू असताना आज केज तालुक्यातील डोका येथील तरुण शेतकऱ्याने बँकेचे कर्ज व पेरणीसाठी पैसे नसल्यामुळे गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. अल्पभूधारक तरुण शेतकरी सतीश दशरथ भांगे वयवर्ष 30 याच्याकडे बँकेचे कर्ज आहे. खरीप हंगामाची पेरणी जवळ आलेली असताना पेरणीसाठी पैसे नाहीत म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व 3 मुली असा मोठा परिवार आहे.
गावरान मेवा या वेब सीरीजच्या यशानंतर लेखक किरण बेरड यांची धमाल प्रोडक्शन निर्मिती विनोद वेब सीरीज यार्ड लागलर ची निर्मिती लेखक किरण बेरड दिग्दर्शक दीपक देशमुख डीओपी अशोक भोंगळ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या यार्ड लागलर ही विनोदी वेब सीरीज सुरू करण्यात आली आहे। या वेब सीरीजमध्ये आष्टीचा अभिनेता दीपक शिंदे चमकत आहे। दीपकने यापूर्वी राज्य नाट्य स्पर्धा लोककलावंत जनजागृती गावरान मेवा दुष्काळ नाईट क्लार्क या वेब सीरीजमध्ये कामं केलेली आहेत। त्याचबरोबर चित्रपटातही सुनील गोडबोले जयराम नायर अभिनेत्री प्रेमा किरण तानाजी गलगुंडे राम पवार यांच्याबरोबर अभिनय केला आहे। या वेब सीरीजमध्ये दीपक शिंदे नेत्रा तुषार अमोल कान्हा राधिका अन्य कलाकारांनी भूमिका साकारली आहे। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी उत्तम बोडखे अष्टी। सामान्य कुटुंबातील गोरगरीब रुग्णांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया करून त्या रुग्णांना नवी दृष्टी व दिलासा देण्याचं मौलिक कार्य स्वराती रुग्णालयातील नेत्रतज्ज्ञ डॉक्टर एकनाथ शेळके करीत आहेत। त्यांचे हे कार्य गौरवास्पद आहे असे प्रतिपादन भाई गंगाभीषण थावरे यांनी केले। नेत्रतज्ज्ञ डॉक्टर शेळके यांच्यासह सर्व कर्मचारीचा सत्कार करण्यात आला। या ठिकाणी शेतकरी नेते भाई गंगाभीषण थावरे सह 22 जणांच्या मोफत मोतीबिंदू व डोळ्याच्या शस्त्रक्रिया पार पाडल्या। डॉक्टरांची रुग्णाप्रती असलेली आपुलकी व चांगल्या सुविधासाठी नेत्रतज्ज्ञ डॉक्टर शेळके व सहकाऱ्यांचा सत्कार करून भाई गंगाभीषण थावरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली। राज्यात नेत्र शस्त्रक्रियेत हे रुग्णालय दुसऱ्या क्रमांकावर आहे। स्वराती रुग्णालय सर्व बाबींनी सुसज्ज असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे भाई गंगाभीषण थावरे यांनी सांगितले। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी सूर्यकांत जगताप किल्लेधारूर। माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे काही युवक रस्त्यावर येऊन थांबले असताना जीपमधून आलेल्या संतोष गायकवाड व इतर 3 ते 4 जणांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। जीपमधून एका व्यक्तीने या युवकावर गोळीबार केला। यामध्ये साहेबराव जाधव हे जखमी झाले। यानंतर हे लोक जीपमधून पसार झाले। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी ही जीप अडवून जीपमधील लोकांना बेदम चोप दिला। या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल झाली आहे। या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे। गोळीबार करणारे लोक हे गावातीलच असल्याची प्राथमिक माहिती आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटूया काही ताज्या आणि नव्या घडामोडीसह। तोपर्यंत पाहत रहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।